नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? मजेत आहात ना विद्यार्थी मित्र हो? आज आपण व्हेनिस स्थूलवाचन या ठिकाणी पाहणार आहोत आणि हे जे स्थूलवाचन आहे रमेश मंत्री यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर व्हेनिस या शहराबद्दल विशेष सांगायचं म्हणजे जगातलं हे एकमेव असं अद्भुत शहर आहे. असं का म्हटलं मी? कारण हे फक्त आणि फक्त पाण्यावर तरंगणारं हे शहर आहे. म्हणूनच मी या ठिकाणी जगातलं एकमेव असं अद्भुत शहर म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. तर असं हे अद्भुत शहर इटली देशामधील आहे. अशा या व्हेनिसबद्दल, व्हेनिसमधलं जे वातावरण आहे, तेथील जे जीवनमान आहे त्याच पद्धतीनं तेथील असणारं निसर्ग सौंदर्य याची ओळख आपल्याला या स्थूल वाचनामध्ये करून घ्यायची आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुस्तकं काढा बरं. ओके, ठीक आहे, चला बघा. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते, त्यामुळे रेल्वेचे दोन नोकर ऑल आउट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंच मधून ओरडत डब्या डब्यातून फिरत होते. बघा, लेखक म्हणजेच रमेश मंत्री हे व्हेनिसला गेले होते आणि व्हेनिसला गेल्याच्या नंतर व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर रेल्वेचे दोन नोकर ऑल आउट अशा पद्धतीनं प्रवाशांना सांगत होते. काहीसे इंग्रजीमधून, त्याच अर्थी फ्रेंच मधून, इटालियन मधून ते प्रवाशांना सांगत होते. पुढे बघा, त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिक्कार सामान होते. व्हेनिसला बिराट बदलायच्या इराद्यानं आल्यासारखे, त्यामुळं त्यांनी दोन पोर्टर्स बोलवले. बघा, त्यांच्यासोबत एक म्हातारा माणूस होता आणि त्या म्हाताऱ्या माणसाकडे भरपूर चिक्कार म्हणजेच भरपूर साहित्य होतं. मग आता ते या व्हेनिस या शहरामध्ये कशाच्या निमित्तानं आले असतील? तर बिराट बदलायच्या इराद्यानं त्या ठिकाणी ते आलेले असतील असं लेखकाला वाटलं. मग त्या म्हाताऱ्याने काय केलं? तर भरपूर सामान होतं स्वतःजवळ आणि ते सामान त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्यांनी दोन पोर्टर्स बोलवले. आता दोन पोर्टर्स बोलवले, पोर्टर्स म्हणजे काय? तर यांत्रिक होड्या. तिथे तर रस्ताच, तिथे तर पाणीच पाणी, रस्ते तर अजिबात नाही, बरोबर की नाही? असं हे अद्भुत शहर की त्या ठिकाणी अजिबात रस्ता नाही. मग अशा वेळी इकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तिथे होड्याच होड्या तुम्हाला दिसतील. मग अशा प्रकारे त्या म्हाताऱ्याने यांत्रिक दोन होड्या त्याने बोलवल्या. पुढे बघा, मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच, होता तो एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनॉल. बघा, ग्रँड कॅनॉल म्हणजेच एक प्रचंड कालवा. जेव्हा लेखक स्टेशनच्या बाहेर आला तेव्हा त्याला दिसलं तर प्रचंड असं सगळीकडे विस्तीर्ण पाणीच पाणी जिकडे तिकडे त्याला दिसलं, कुठेही त्याला रस्ता दिसत नव्हता. विस्तीर्ण असा नदीसारखा पाण्याचा प्रवाह त्याला त्या स्टेशनच्या बाहेर दिसलेला होता. पुढे बघा, हाच तो ग्रँड कॅनॉल, त्यात अनेक क्वार्टर टॅक्सी म्हणजेच लहान मोटर लॉन्चीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. तर अशा पद्धतीनं प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तिथे छोट्या मोठ्या क्वार्टर्स, यांत्रिक नावा, यांत्रिक ओढ्या त्या ठिकाणी उभ्या होत्या. व्हेनिझिया, व्हेनिझिया, पियाझा, पियाझा असा त्यांचा पुकारा चालत होता. मग तिथली जे नाविक असतील ते प्रवाशांना आपल्या होड्यांमध्ये, आपल्या नावांमध्ये बसण्यासाठी ते पियाझा, पियाझा, व्हेनिझिया, व्हेनिझिया अशा प्रकारचे पुकारा करत होते की जेणेकरून इच्छित ठिकाणी त्या प्रवाशांना जायचं असेल, ज्या प्रवाशांना त्या ठिकाणी जायचं असेल त्यांनी त्या यांत्रिक नावांमध्ये बसावं. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. 2 100 प्रवाशी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी
लेखकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी पोर्टर्स निवडली आणि त्या पोर्टर्समध्ये त्या बोटीचे किती तिकीट होते तर 250 लिरांचे बोटीचे तिकीट होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मग जवळजवळ 200 प्रवासी त्या बोटीमध्ये प्रवास करत होते आणि त्या बोटीनं प्रवास सुरू केला. पुढे बघा. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने ये जा करत होते. बघा, व्हेनिस या शहरामध्ये आता प्रवासी प्रवास करू लागलेले आहेत आणि प्रवास करत असताना त्यांना त्यांच्या डोळ्यापुढे दिसणारं जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते निसर्ग सौंदर्य पाहत असताना तिथलं वातावरण अतिशय आल्हाददायक होतं त्याचा अनुभव ते प्रवासी घेत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालत होती. आपल्याकडे कसं रस्त्यांवरती मोठमोठ्या वाहनांची वर्दळ असते, बरोबर की नाही? मग तशा पद्धतीनं त्या जलाशयावरती मोटांची नावांची ये जा मोठ्या प्रमाणावरती होत होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे की जसे आपल्या रस्त्यांवरती वाहनांची वर्दळ असते तशा पद्धतीनं या व्हेनिसमध्ये पाण्यावरती मोठमोठ्या होड्यांची तिथे वर्दळ असते. अशा या ठिकाणच्या वातावरणाचं लेखकाने कसं वर्णन केलंय बघा. हवेमध्ये गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनामध्ये संगीत होतं आणि सभोवार पसरलेल्या पाण्यामध्ये तारुण्य होतं. अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्णन लेखकाने इथं केलेलं आहे. पुढे बघा. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते. व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. प्रत्यक्षात गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल. बघा, लेखकाला रोम या ठिकाणी एक इटालियन लेखक भेटलेला होता आणि त्या इटालियन लेखकाने या रमेश मंत्री या लेखकाला सांगितलेलं होतं की तुम्हाला खरोखरच व्हेनिस म्हणजे काय याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथं प्रत्यक्ष जावं लागेल, तिथे राहावं लागेल, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथलं जे वातावरण आहे त्या वातावरणाचा निसर्ग सौंदर्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतला पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. पुढे बघा. कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही, असे हे जगातले एकमेव शहर. कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. बघा, जगातले अद्भुत एकमेव पाण्यातले शहर म्हणजेच व्हेनिस, बरोबर की नाही? मग त्याचं वर्णन करताना लेखकाने काय सांगितलेलं आहे की व्हेनिस कसं आहे की या शहरामध्ये एकही मोटार नाही. कशी असणार? कारण रस्तेच नाहीये, बरोबर की नाही? आता रस्ते नाहीयेत म्हटल्याच्या नंतर वाहतूक नाहीये आणि वाहतूक नाही म्हणजे ट्रॅफिक हवालदार तुम्हाला तिथे दिसतील का? अजिबात नाही. तुम्हाला तिथे फक्त काय दिसेल? फक्त आणि फक्त पाणी आणि त्या पाण्यांवरती चालणाऱ्या त्या बोटी. पुढे बघा. आहेत ते कालवे, फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. त्याचबरोबर कालवेच कालवे तुम्हाला दिसतील आणि त्या कालव्यांना जोडणारे पूल दिसतील, एकमेकांना जोडणारे पूल दिसतील. ओके, मग आता हे जे पूल आहेत ते कशा पद्धतीचे आहेत त्याचं वर्णन लेखकाने इथं कसं केलंय बघा. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल, लाडीक आणि प्रेमळ. बघा, मायेनं आईच्या गळ्यामध्ये जेव्हा मूल गळ्यामध्ये हात टाकतं, बरोबर की नाही, तशा पद्धतीनं हे एकमेकाला जोडणारे जे पूल आहेत ते काय करतात, एकमेकाला मायेनं जवळ घेत आहेत, लढीवाळ पद्धतीनं आणि प्रेमाने ते जवळ घेत आहेत. अशा प्रकारचा भास त्या पुलांना पाहिल्याच्या नंतर आपल्या तिथे लक्षात येतो. पुढे बघा.
हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. अनेक छोटे छोटे बेट एकत्र त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते शहर तिथे निर्माण झालेलं आहे. तुम्हाला प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला एक स्लाइड शो दाखवली होती, ते वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं व्हेनिस या शहराची निर्मिती केलेली आहे. पुढे बघा, निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणक्यांच्या ढिगारासारखा हा लांबून दिसतो. मग अशा प्रकारे हे जे काही व्हेनिस शहर आहे ते शहर कशा पद्धतीनं दिसते, निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणक्याच्या ढिगाऱ्यासारखा तो लांबून दिसतो, असं हे व्हेनिस शहर आहे. पुढे बघा, मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात आणि अशा पद्धतीनं तेथील असणारे मोठमोठे राजवाडे किंवा मोठमोठे चर्च त्यांची जी काही उंची आहे ती उंची आभाळाला कधी कधी टेकते अशा प्रकारचा तिथे भास आपल्याला होत असतो. ग्रँड कॅनॅनच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या, चार खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगबेरंगी प्रचंड छत्री, या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोर सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू वाहून नेणाऱ्या नावांची ये जा पाहत बसायचे. बघा, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रँड कॅनॉनचा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती काही प्रवासी मोज मजा करत असतात. टेबल खुर्च्या लावून त्या टेबलावरती रंगबिरंगी मोठी छत्री आणि त्या छत्रीखाली त्या खुर्चीवर बसून कॉफी पिण्याची जी काही मजा आहे ती मजा तिथे बसून ते घेत असतात. मग खुर्च्यांवरती बसून कॉफी पीत असताना समोरून येणाऱ्या बोटींमधून जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांकडे पाहत त्या कॉफीचा आस्वाद काही औरच असतो. तो अनुभव त्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि तिथले जे काही प्रवासी आहेत ते प्रवासी तो अनुभव घेत होते. तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते. बघा, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संत शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे पुढे सरकायचे. बघा, ज्या पद्धतीनं किनाऱ्यावर बसलेले प्रवासी समोरून येणाऱ्या बोटींमधल्या प्रवाशांकडे पाहून कॉफीची जी काही मौज आहे ती मौज आणि तो अनुभव ते घेतात, तशा पद्धतीनं बोटीमधले प्रवासी देखील किनाऱ्यावरती बसलेल्या प्रवाशांना पाहून ती मौज मजा घेत होते. मग असे बसलेल्या निरुद्योगी शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पाहत आपण पुढे पुढे सरकायचं हा अनुभव देखील काही औरच असतो ती ते त्या ठिकाणी बोटीमधले प्रवासी घेत होते. पुढे बघा, हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही, कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे. बघा, व्हेनिस हे शहर अतिशय शांत असल्याच्या कारणामुळे तिथे निरव शांतता तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणूनच तिथे ठिकाणी इथे म्हटलेलं आहे की हे जे शहर आहे ते शहर निरुद्योगांसाठी उपयोगी आहे किंवा निरुद्योगांसाठी आहे यात मध्ये काही शंका नाही. कारण का, तर तिथे कुठल्याही प्रकारची घाई गडबड नसते, कुणाला कामावर जायची गर्दी कुणाला कामावर जायची घाई नसते, बरोबर की नाही, प्रवाशांना सुद्धा कसलीही घाई गर्दी नसते. म्हणजे तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त शांतता दिसेल आणि शिस्त दिसेल. ज्या पद्धतीनं मुंबई, हाँगकाँग, न्यूयॉर्क या ठिकाणी प्रचंड गर्दी जनसमुदाय ज्या पद्धतीनं असतो ती जी काही गर्दी आहे ती गर्दी तुम्ही पाहिली असेल, मग अशा पद्धतीची गर्दी घाई गडबड कामावर जाण्याची धावपळ तुम्हाला या व्हेनिस शहरामध्ये दिसणार नाही. पूर्णपणे शांतता तिथे तुम्हाला दिसेल. म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यामध्ये काही शंका नाही. आता पुढे बघा, एक गंमत लेखकाने इथे सांगितलेली आहे की ज्या माणसाला व्हेनिस म्हणजे काय या व्हेनिस बद्दल अजिबात काही माहितीच नव्हतं त्या एका इसमाबद्दल या लेखकाने इथे गंमत सांगितली आहे. ती गंमत बघा कोणती आहे,
व्हेनिसचे रस्ते म्हणजे पान रस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. तार केली म्हणजे मेसेज केला. पूर्वीची तार होती, आता तार बंद झाली. व्हेनिसमध्ये पूर आला आहे, सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब आहेत, परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. बघा, त्या मुनीमला हे माहितीच नव्हतं की त्या व्हेनिसमध्ये रस्ते नसतातच, मुळी आहे ते फक्त आणि फक्त पाणी, की जे पाणी आयुष्यामध्ये कधीच संपणार नाही. मुनीम आपल्या साहेबाला तार करतो की भरपूर इथे पावसाने रस्त्यांवरती पाणीच पाणी साचलेलं आहे, मग ते पाणी ओसरेपर्यंत थांबू की काय करू ते मला कळवा. आता मला सांगा, ते पाणी कधी ओसरणार आहे का? नाही ओसरणार, बरोबर नाही? म्हणजे ही एक गंमत या ठिकाणी त्या लेखकाने इथे सांगितलेली आहे. पुढे बघा, व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर, एक प्रचंड उत्साह आणि उत्साह. बघा, या लेखकाने या ठिकाणी व्हेनिस बद्दल सांगितलेलं आहे की व्हेनिस म्हणजे एक अफाट जलदर्शन, जिथे दृष्टी टाकावी त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त पाणीच पाणी दिसेल, जिकडे तिकडे कालवेच कालवे तुम्हाला दिसतील, आणि अशा या कालव्यांमध्ये तरंगणारं हे शहर अद्भुत, जगातलं एकमेव असं हे शहर आहे व्हेनिस. आणि म्हणून या व्हेनिस बद्दल लेखकाच्या मनामध्ये काही आठवणी ह्या तरळून गेल्या किंवा आठवणी ह्या राहिलेल्या होत्या. आणि म्हणून लेखक म्हणतो, 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली. तर अशा प्रकारे ह्या व्हेनिसमध्ये लेखक किती दिवस मुक्कामाला राहिलेला होता? फक्त 2 दिवस. परंतु या 2 दिवसांमध्ये त्यांनी पाहिलेले जे काही निसर्ग सौंदर्य आहे, तसेच येथील जी काही जीवन पद्धती आहे, ती जीवन पद्धती लेखकाच्या मनामध्ये घर करून गेलेली होती. आणि मग 2 दिवसाच्या मुक्कामानंतर ते जग त्यांचं काम आटोपल्याच्यानंतर जेव्हा परतीची वेळ आली, तेव्हा मात्र या संपूर्णपणे व्हेनिस शहर जे काही आहे, हे जे संपूर्णपणे व्हेनिस शहर आहे, ते व्हेनिस शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटलेली होती. तर अशा पद्धतीनं व्हेनिस हे जे काही स्थूल वाचन आहे, ते स्थूल वाचन या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो संपलेलं आहे. याचे शब्दार्थ आणि प्रश्नोत्तर मी PDF माध्यमातून तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही नोटबुकमध्ये सोडवायचे. ठीक आहे, धन्यवाद.